विश्वसनीय बातम्यांसाठी पाहत रहा News24 सह्याद्री आणि प्रत्येक बातम्यांचं अपडेट मिळवण्यासाठी आजच News24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, मी रेशमा, आपण पाहत आहात News24 सह्याद्री। पाहूया जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बातमध्ये। शिवसेनेचा पदाधिकारी असलेला गोविंद मोकाटे याच्या विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यानंतर गुरुवारी पीडित महिलेने कागदपत्र पोलिसांकडे सादर केल्याने या गुन्ह्यात मोकाटे विरुद्ध ऍट्रोसिटीच्या गुन्ह्याचे वाढीव कलम देखील लावण्यात आले आहे। त्यामुळे गोविंद मोकाटेच्या अडचणीत वाढ झाल्याचे दिसून येते। तसेच ऍट्रोसिटीच्या गुन्ह्याचे कलम वाढवल्यामुळे या गुन्ह्याचा तपास पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे। महाराष्ट्रात गेल्या 1.5 महिन्यांपासून सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याची लालपरी कर्मचाऱ्यांच्या कामबंद आंदोलनामुळे एकाच जागी उभे आहे। कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत न्यायालयीन स्तरावर कारवाई सुरू असल्याने धोरणात्मक निर्णय घेण्यास विलंब होऊ शकतो। तोपर्यंत सर्वसामान्य प्रवाशांची आणखी गैरसोय होऊ नये म्हणून कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेड विधानसभा प्रमुख मधुकर राळेभात, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष दत्तात्रय वारे, शिवसेनेचे तालुका अध्यक्ष संजय काशील, उमर कुरेशी यांनी एसटी बस आगारातील कर्मचाऱ्यांशी बस चालू करण्यासंदर्भात चर्चा केली आहे आणि बस सुरू करावी अशी विनंती करण्यात आली आहे। यावेळी तालुक्यातील महाविकास आघाडीतील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व एसटी बस आगाराचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। ख्रिसमस आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर शिर्डी सज्ज झाले आहे। गर्दी टाळण्याचे आवाहन संस्थांच्या वतीने करण्यात आलंय। पायी पदयात्रींनी पालख्या घेऊन येऊ नये, तसेच दर्शनाची गैरसोय टाळण्यासाठी ऑनलाईन पास बुक करूनच यावे असे आवाहन साई संस्थांच्या वतीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे भाविकांना करण्यात आलं आहे। ख्रिसमसच्या सुट्ट्यांमध्ये साई दर्शनासाठी भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात असते। 25 आणि 26 डिसेंबरला गर्दी होण्याची शक्यता असल्याने शिर्डीमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवीन नियम लावण्याची शक्यता वर्तवली जात आहे। केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत 2021-22 मध्ये तूर या शेतमालाची शेतकरी नोंदणी आणि खरेदी प्रक्रिया नाफेडच्या वतीने मार्केटिंग फेडरेशन मार्फत राबविली जात आहे। यासाठी शेतकऱ्यांची नोंदणी करणे आवश्यक आहे। त्याकरता 20 डिसेंबर 2021 पासून तूर या शेतमालासाठी शेतकरी नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली असून जिल्ह्यामध्ये 12 खरेदी केंद्र प्रस्तावित करण्यात आले असून या केंद्रावर शेतकरी नोंदणी सुरू झाली आहे। उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या पथकाने बेलापूर खुर्द मळहद शिवारात जुगार अड्ड्यावर छापा टाकून 3.5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून 10 जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे। सातभाई वस्ती मळहद शिवारात छापा टाकला असता चिंचेच्या झाडाखाली काही इसम तिरट नावाचा पत्त्याचा जुगार खेळत असताना आढळून आलेत। पोलिसांनी जुगाराचे साहित्य, मोबाईल, मोटारसायकलीसह सर्वांना ताब्यात घेतले। त्यांच्याकडे 2,71,920 रुपयांचा मुद्देमाल मिळून आलाय। या प्रकरणी चंद्रकांत राजाराम खरोटे, प्रवीण कचरू मांजरे, दीपक विनायक गायकवाड, संजय दिनकर जगताप, सुनील दिगंबर शिंदे, रज्जाक सरदार शेख, गौरव अण्णासाहेब घुले, संजय कचरू राऊत, लक्ष्मण मोरे, ज्ञानेश्वर गोपीनाथ बर्डे या आरोपींना ताब्यात घेतले असून या घटनेचा पुढील तपास अद्याप सुरू आहे। जिल्ह्याची खबर बातमध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती। रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, News24 सह्याद्री। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। कमी पाण्याची शेती आणि नवनवीन प्रयोग यातून शेतकऱ्यांना पुढे जाण्याची गरज आहे। जिरॅनियम शेती शेतकऱ्यांना फायदेशीर आहे। टाकाऊ पासून टिकाऊ ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संकल्पना घेऊन शेतकऱ्यांनी शेती व्यवसाय करावा असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे पाटील यांनी केले। बाभळेश्वर येथे कृषी विज्ञान केंद्र बाभळेश्वर, भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली अंतर्गत आझादी का अमृत महोत्सव आणि जागतिक किसान दिनानिमित्त आयोजित जिरॅनियम उत्पादन तंत्रज्ञान कार्यक्रमात शालिनी विखे पाटील बोलत होत्या। श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर बुद्रुक या गावामध्ये असलेल्या कामधेनू पतसंस्थेमध्ये मधुकर सखाहरी शिंदे हे मॅनेजर म्हणून कार्यरत असून कामधेनू पतसंस्थेत बेलापूर खुर्द येथे राहणारे रवींद्र शंकर गाढे हे सभासद आहेत। गाढे यांनी कामधेनू पतसंस्थेकडून कर्ज घेतले असून ते अद्यापपर्यंत फेडलेले नाही, त्यामुळे मॅनेजर शिंदे यांनी यासंदर्भात गाढे यांची स्थावर मालमत्ता जप्तीची नोटीस वृत्तपत्रातून प्रसिद्ध केली आहे।
या जाहीर नोटिसीचा राग आल्याने रवींद्र गाढे यांनी बेलापूर बुद्रुक येथील पतसंस्थेच्या कार्यालयात येऊन मॅनेजर शिंदे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, तसेच शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देखील दिली आहे। या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला असून मॅनेजर शिंदे यांनी कोर्टात देखील या प्रकरणी फिर्याद दाखल केली आहे। नेवासा येथील जिल्हा न्यायाधीश व अतिरिक्त सत्र न्यायाधीश निवासस्थानासाठी 5,91,00,000 रुपयांचा निधी मंजूर झाला आहे। यासाठी मंत्री शंकरराव गडाख यांनी खास बाब म्हणून शासकीय पातळीवर पाठपुरावा करून हा निधी मंजूर करून घेतला असल्याची माहिती आहे। या कामाला ऑगस्ट महिन्यात शासन स्तरावर प्रशासकीय मान्यता मिळाली होती। कॅबिनेट मंत्री शंकरराव गडाख यांनी मुख्यमंत्री तसेच संबंधित अधिकाऱ्यांकडे वेळोवेळी पाठपुरावा करून या निधीस मान्यता मिळवून दिली आहे। दरम्यान मंत्री शंकरराव गडाख यांनी सर्वसाधारण जनतेबरोबरच नेवासा तालुक्यातील वकिलांचे विविध प्रश्न देखील मार्गी लावून एका उत्तम लोकप्रतिनिधीचे दर्शन घडवून आणले आहे। जिल्ह्यातील एटीएम मधील चोऱ्या रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी एटीएम बँक प्रतिनिधींची बैठक घेतली आहे। या बैठकीमध्ये पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी त्यांना सुरक्षेच्या उपाययोजना सुचवल्यात। त्यानंतर सर्व बँक प्रतिनिधींना 149 च्या नोटिसा देखील बजावल्यात। एटीएम मधील रोकड पळविण्याच्या अनेक घटना जिल्ह्यामध्ये घडल्यात। या चोरीच्या घटनांना आळा बसावा यासाठी पोलिसांनी जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयकृत बँकेच्या प्रतिनिधींची बैठक घेतली असल्याची माहिती आहे। सहकारी सोसायट्या ग्रामीण अर्थकारणात शेतकऱ्यांच्या विकासात महत्त्वपूर्ण ठरल्या आहेत। शेतकऱ्यांनी देखील सहकारात आर्थिक शिस्त पाळताना घेतलेल्या कर्जाचा योग्य विनियोग करून वेळेवर कर्ज परतफेड केल्यास संस्थांचे भवितव्य उज्ज्वल असेल व शेतकऱ्यांची प्रगतीची वाट देखील रुंदावत जाईल असा आशावाद माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी व्यक्त केलाय। गुहा तालुका राहुरी येथील प्रेरणा विविध कार्यकारी सोसायटीच्या 19व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते। तालुक्यात 54 सालापासून स्वर्गीय दादासाहेब तनपुरे यांनी सहकारी सोसायट्या जपण्यासाठी कारखान्यातून सोसायट्यांना अग्रक्रमाने वसुली देण्याचे धोरण राबविले, त्या शिस्तीची पुन्हा एकदा गरज असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे। जिल्ह्याची खबरबात मध्ये वेळ झाली, येथेच थांबण्याची। आपण पाहत रहा News24 सह्याद्री। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।